नमस्कार बालमित्रांनो, शाळा पूर्व तयारी अभियानांतर्गत इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळेतले पहिले पाऊल हे पुस्तक देण्यात आलेले आहे। त्या पुस्तकातील घटक क्रमांक 16 चांगल्या सवयी या घटकाचा आपण अभ्यास करूया। चांगल्या सवयी म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या कृती करतो त्या चांगल्या आहेत की वाईट हे आपण समजून घेतलं पाहिजे। माता पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळोवेळी चांगल्या कृती करताना ह्या चांगल्या कृती आहेत, चांगल्या सवयी आहेत, आणि एखादी गोष्ट जर वाईट असेल, वाईट कृती असेल, तर मुलांना वेळोवेळी समजून दिलं पाहिजे की असं करणं योग्य नाही। मग आपण चांगल्या सवयी कोणत्या आहेत हे चित्रांद्वारे समजून घेऊया। चला तर मग पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा झोपेतून उठलेला आपल्याला दिसतोय। मग रोज सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे, म्हणजे मुलांनी जास्त उशिरापर्यंत झोपायचं नाही। दुसरे चित्र आहे रोज दात घासणे। आपण झोपेतून उठल्यानंतर दात स्वच्छ घासले पाहिजेत। रात्रभर आपण झोपल्यानंतर आपल्या दातांवर घाण बसते, ती सकाळी उठल्यानंतर आपण काही खाण्यापिण्याच्या अगोदर दात हे स्वच्छ घासले पाहिजेत, ही चांगली सवय आहे। दात घासल्यानंतरच आपण पाणी पिणे, चहा पिणे, नाश्ता करणे या गोष्टी केल्या पाहिजेत। पुढचे चित्र आहे सर्वांशी चांगले वागणे। चांगले वागणे म्हणजे आपल्या मित्रांशी, बहीण भावांशी भांडण करायचं नाही, त्यांना वाईट बोलायचं नाही, सगळ्यांशी छान वागायचं। सगळ्यांशी चांगले वागणे ही चांगली सवय आहे। पुढचे चित्र आहे नेहमी नीटनीटके राहणे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ घासणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, केस विंचरणे, म्हणजेच आपण स्वच्छ राहिले पाहिजे। स्वच्छ राहिल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि आपण आजारीही पडत नाही। ह्या सर्व कृती आपण रोजच्या रोज केल्या पाहिजेत। रोज आंघोळ केली पाहिजे, रोज केस विंचरले पाहिजेत, रोज दात घासलं पाहिजे। ह्या कृती रोज केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं। आता पुढच्या चांगल्या सवयी आपण पाहूया। रोज आंघोळ करणे। आपण रोज बाहेर खेळून आल्यानंतर आपल्या शरीरावर घाण जमते, नखामध्ये, हातापायांवर माती बसते, चिखल बसतो। मग आपण दररोज आंघोळ केल्याने आपल्या अंगावर जे कीटाणू असतात, ती घाण असते, ती साबणाने स्वच्छ धुवून निघून जाते। म्हणून दररोज साबण लावून स्वच्छ पाण्याने आंघोळ केली पाहिजे। पुढची चांगली सवय आहे रोज वाचन करणे। आता तुम्हाला आणखीन अक्षरे शब्द वाचता येत नाहीत, पण तुम्हाला चित्र पाहून चित्राची नाव सांगता येते, रंगांची नावं सांगता येतात, वारांची नावं सांगता येतात। मग तुम्ही हे पुस्तक समोर घ्यायचं आणि आपल्या आईवडिलांना फळांची, भाज्यांची, फुलांची, वाहनांची, रंगांची नावं बोट ठेवून वाचून दाखवायची। रोज वाचन करणे ही चांगली सवय आहे। पुढचे चित्र पहा जेवणापूर्वी व नंतर हात धुणे। आपण दररोज जेवण करताना जेवणाच्या अगोदर साबणाने किंवा हँडवॉशनी हात धुतले पाहिजेत, म्हणजे बाहेरून आपण खेळून आल्यानंतर आपल्या हातावर कीटाणू असतात, माती असते। मग आपण स्वच्छ साबणाने, हँडवॉशनी जर हात धुतले तर आपण स्वच्छ हाताने जेवण करू शकतो, ही एक चांगली सवय आहे। पुढचे चित्र आहे शिंकताना तोंडावर रुमाल धरणे। शिंकताना जर आपण तोंडावर रुमाल धरला तर आपल्या तोंडातील जे कीटाणू आहेत ते दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही। आपल्याला जर सर्दी झाली असेल तर आपण जर शिंकताना तोंडावर रुमाल धरला नाही तर त्याच्या ॲलर्जीने दुसऱ्यांना सुद्धा सर्दी होऊ शकते, म्हणून आपण काळजी आपली घेतली पाहिजे।
शिंकताना सर्दी झाली असेल तर सतत रुमाल वापरला पाहिजे. पुढची चांगली सवय आहे रोज अंगणवाडीत शाळेत जाणे. आता तर आपल्याला सुट्ट्या आहेत, पण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण फक्त आजारी असेल तरच शाळा बुडवायची, इतर वेळी आपण शाळा बुडवायची नाही. रोज नियमित शाळेला यायचं आणि गाणी गोष्टी शिकायच्या आणि नवनवीन गोष्टी आपण शाळेमध्ये शिकायच्या. पुढची चांगली सवय आहे रोज रात्री वेळेवर झोपणे. आपण खूप उशीर पर्यंत टी व्ही बघणे, जागरण करणे हे लहान मुलांना आरोग्याला चांगले नसते, त्यामुळं लहान मुलांनी लवकरच झोपणे योग्य आहे. लवकर झोपलो तर आपण सकाळी लवकर उठू शकतो, म्हणजे रोज रात्री वेळेवर लवकर झोपणे ही चांगली सवय आहे. अशा प्रकारे आपण चित्रांद्वारे चांगल्या सवयी पाहिल्या, तर माता पालकांनी मुलांना चित्रावरून चांगली सवय कोणती आहे, वाईट सवय कोणत्या आहेत हे समजावून सांगितले पाहिजेत. नखे न कापणे, दात न घासणे, आंघोळ न करणे ह्या वाईट सवयी आहेत. शिंकताना रुमाल न धरणे, बाहेरून खेळून आल्यानंतर हातपाय तोंड न धुणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या कृतीतून तुम्ही त्यांना समजावून सांगायच्या आहेत की ह्या वाईट सवयी आहेत, आणि चांगल्या सवयी त्यांना लावण्यासाठी माता पालकांनी मदत करायची आहे. अशा प्रकारे आपण चांगल्या सवयी हा घटक पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन घटक पाहूया. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.